आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। पालकमंत्री कोरोनाच्या टेस्टिंगच्या कारणावरून राजकारण करतात। पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ हे थांबवून संकटकाळी जिल्ह्याचं हित पाहावं असं आवाहन भाजप नेते अतुल काळसेकर यांनी केलंय। पाहूयात काय म्हणाले काळसेकर। पालकमंत्री कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टेस्टिंग लॅबचं राजकारण जिल्ह्यामध्ये करतायत। जी सर्वपक्षीय बैठक झाली, मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये मी आणि माझ्या जिल्हाध्यक्ष राजन तेली साहेब दोघंही उपस्थित होतो। त्या बैठकीमध्ये मीच मुद्दा उपस्थित केला होता की जर रत्नागिरीतल्या करोनाच्या टेस्टिंग विषयामध्ये मिरजकडनं जेव्हा नकार येतो की आम्ही लॅब आमच्या लॅबमध्ये एवढ्या टेस्ट करू शकत नाही आणि कोल्हापूरमधली लॅबसुद्धा सुरू होत नाही, त्यामुळे रत्नागिरीमध्ये निर्णय होतो की देरवनच्या वालावरकर मेडिकल कॉलेजमध्ये कोविडची टेस्ट करोनाची टेस्टची लॅब उभारायची। तर मग सिंधुदुर्गामध्ये सगळं इन्फ्रास्ट्रक्चर एस एस पी एमचं पडव्याचं जे राणेसाहेबांचं मेडिकल कॉलेज आहे, मेडिकल हॉस्पिटल आहे, त्यामध्ये असताना त्या ठिकाणी लॅब करावी जेणेकरून आपल्याला लगेच रिझल्ट मिळतील। आता रिझल्टसाठी 5-5, 6-7 दिवस थांबावे लागतात। तो पिरियड जो आहे तो 1-2 तासावर येईल। आणखी आत्ता जी सगळ्यात मोठी अडचण आहे, मोठ्या प्रमाणामध्ये रेड झोनमधनं लोक येत आहेत आणि त्यांना त्याच्या गावामध्ये क्वारंटाईन करायचं आहे आणि ते त्याच्या गावामध्ये क्वारंटाईन करताना त्यांच्या टेस्ट करायचे आहेत। जर आपल्याला एका तासात टेस्ट मिळाली की तो निगेटिव्ह आहे तर त्याला होम क्वारंटाईन आपण करू शकतो। नवीन नियमामध्ये त्याला होम क्वारंटाईनला अलाउड आहे। तो जो निगेटिव्ह असेल आणि पॉझिटिव्ह असेल तर त्याला इन्स्टिट्यूशन क्वारंटाईनमध्ये होऊ शकतो। एवढा सोपा प्रश्न कालच्या मीटिंगमध्ये संपला होता की राणेसाहेबांच्या पडव्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये ही करोनाची लॅब आपण करायची। त्यासाठी राणेसाहेबांशी बोलणं सुद्धा उदय सामंत साहेबांनी केलं की ते बोलले राणेसाहेबांनी म्हणजे मला माझी काहीच हरकत नाही, आपण करू येत नाही। आणि दुसरी सुद्धा राजन तेली साहेबांनी केली होती ती म्हणजे तोपर्यंत समजा तुम्हाला असेल तर मी बोलतो कोणाशी, गोव्याच्या मुख्यमंत्र्याची, आपण गोव्यामध्ये सुद्धा तात्पुरत्या काही टेस्ट करू म्हणू जात नाही। पण मला असं वाटतं की आम्हाला लॅब नको असं सांगून गोव्याकडे आपण टेस्टसाठी जाणं जात ना, हा म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यामधला सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असताना फक्त राजकीय द्वेषापोटी हा जिल्ह्यातल्या येणाऱ्या लोकांवर मोठा अन्याय आहे। आणि यामुळे जो आपण जो क्युआस बनवला होता रेड झोन मधनं येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन करत होतो, क्युआस थांबावा, त्यातला जो गैरसोय थांबावा यासाठी जो आपण मार्ग काढला होता त्याच्यामध्ये पालकमंत्री राजकारण करतो असं माझं म्हणणं आहे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।